नमस्कार, मी आहे प्रियंका. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या मराठी ब्लॉगमध्ये. मी आहे प्रियंका वस्पुते, ओनर ऑफ द सप्तशृंगी क्रिएशन्स ज्वेलर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. तर मैत्रिणींनो, तुम्हाला थोडंसं चेंज वाटत असेल तर नक्कीच थोडंसं सेटअपचं काम चालू आहे, त्यामुळे हा जो बदल आहे तो या टाईपचा आहे आणि एकदम खूप जास्त. 2 दिवसापासून ऑलरेडी मी सोबत तुमच्या येत नाही आहे, रोज व्हिडिओ बनवत नाही आहे, कारण या सेटअपचंच सगळं आमचं काम चाललेलं आहे. पण आज तारीख अशी आहे की 1 महिन्याआधीपासून जे मी तुम्हाला सांगते की कोणीतरी 3 असे विनर होणार आहेत जे सप्तशृंगी क्रिएशनच्या सुरेख साड्या जिंकणार आहेत, आणि त्याचे जे विनर्स आहेत ते मी 25 एप्रिलला डिक्लेअर करणार होते, आणि म्हणून आजचा हा जो व्हिडिओ आहे हा तुमच्यासोबत मला शेअर करावाच लागला. तर मैत्रिणींनो, आज तुम्हाला त्या 3 गृहिणींची नावं समजणार आहेत ज्या सप्तशृंगी क्रिएशनच्या साडी विजेत्या आहेत, ज्यांनी काही नियम पार पाडून किंवा मग ज्या माझ्या गोष्टी होत्या त्याच्यामध्ये अगदी परफेक्ट बसून सुरेखपैकी छान असे स्वतःचे ऑप्शन्स देऊन किंवा स्वतःचे मतं सांगून मलाही माझ्या कार्यरत क्षेत्रामध्ये मदत केलेली आहे. कारण जेणेकरून जोपर्यंत तुमचे छान छान ओपिनियन्स मला कळणार नाही तोपर्यंत मी कसा बदल करणार हे तितकंच नक्की. आणि तुम्ही मला छान असे ओपिनियन दिले आणि त्यापैकीच काही गृहिणी आहेत ज्या सप्तशृंगी क्रिएशनच्या साडीच्या मानकरी ठरलेल्या आहेत आणि त्यांचीच नावं मी आजच्या ब्लॉगमध्ये रिव्हील करणार आहे. पण त्याआधी आज आपण बघूयात साडीचा एक अत्यंत सुरेख प्रकार. सगळ्यात प्रथम तुमच्यासोबत मी घेऊन आलेला हा साडीचा प्रकार म्हणजे कश्मीरी ऑर्गेन्झा सिल्क. आता कश्मीरी ऑर्गेन्झा सिल्क हा नेमका कोणत्या साडीचा प्रकार आहे तुम्हाला खरोखर प्रश्न पडेल की अरे एक्झॅक्टली हा काय प्रकार आहे, तर नक्कीच आपण बघूया की सगळ्यात पहिले ही साडी कशा टाईपची रोलिंगमध्ये बनते ते. ऑर्गेन्झा कश्मीरी वर्क, आपण जेव्हा ही कश्मीरी साड्या बघतो, कश्मीरी शॉल बघतो, कश्मीरी पश्मिना शॉल बघतो, त्यामध्ये सुंदरपैकी या टाईपचं साडीचं लुक आपल्याला डिझाईनचं लुक दिसतं, ज्यामध्ये खूप नाजूक वर्क केलेलं आहे, अत्यंत नाजूक जरीचं काम केलेलं आहे. आणि लास्ट टाईम ही जी साडी तुमच्यासोबत मी आणली होती त्यावेळेसी ऑर्गेन्झा, त्यावेळेसी बांबू सिल्कमध्ये होती, पण बांबू सिल्क हे उन्हाळ्यासाठी तितकंसं उत्तम नसतं जितकं ऑर्गेन्झा सिल्क असतं, आणि ऑर्गेन्झा सिल्क हे वन ऑफ द बेस्ट ऑप्शन असतं आणि सुरेख ऑप्शन असतं. ऑल ओव्हर संपूर्णपणे या टाईपची साडी आहे. तुम्ही साडीचं लुक बघू शकतात किती सुरेख लुक आहे ते, आणि शेवटपर्यंत अगदी शेवटपर्यंत भरीव साडी आहे. आणि हिची प्राईस ऐकून तुम्ही चक्क थक्क व्हाल की खरोखर प्रियंका इतक्या कमी किमतीमध्ये इतकी उत्तम साडी, कारण ही साडी तुमच्या घरामध्ये लग्न आहे अशी ऑर्गेन्झा साडी तुमच्याकडे असायलाच हवी. हे डिझायनर पॅटर्न आहे, पार्टीवेअर पॅटर्न आहे, रिसेप्शनसाठी उत्तम साडी आहे आणि किमतीने अतिशय कमी आहे. कोणीही म्हणणार नाही की तुम्ही इतक्या कमी किमतीची साडी घेतलेली आहे ते. तुम्ही बघू शकता शेवटपर्यंत भरीव आहे आणि साडीच्या शेवटी सुरेखपैकी या टाईपचा असा नेसता भाग आहे, आणि सिल्कचं हे ऑर्गेन्झा नाही तर सिल्कचं ब्लाऊज देण्यात आलेलं आहे, आणि याची प्राईस जी आहे ती तुम्हाला येणार आहे फक्त आणि फक्त 2400. ऑल ओव्हर इंडिया शिपिंग फ्री आहे. याच्यामध्ये भरपूर सुरेख कलर्स ऑप्शन माझ्याकडे अवेलेबल आहेत, तर जाऊयात आपण आजच्या सेकंड कलरकडे. तर मैत्रिणींनो, सेकंड जी साडी आहे ती सुरेखपैकी छोट्याशा बॉटल ग्रीन कलरची. एक साडी तुम्हाला मी पूर्ण ओपन करून दिलेली आहे, त्यामुळे सेम तसंच ब्लाऊज प्रत्येकामध्ये येणार आहे. फक्त ज्या रंगाची तुमची साडी, ज्या रंगाची तुमची जरी, त्याच रंगाची जरी आणि रंग त्या ब्लाऊजचा येणार आहे. त्यामुळे आता कारण ह्या पूर्ण ज्या साड्या आहेत त्या ओपन नाही होऊ शकत, या रोलमध्ये अटॅच असतात, आणि जर एकदा का मी त्याला रोलमधनं काढलं तर ते पुन्हा रोलमध्ये तशा फिट होत नाही, त्यामुळे या साड्या तुम्हाला मी अशा रीतीने दाखवणार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही एकदा याचं डिटेल लुक घ्या. छान या टाईपचे फुंदे आहेत आणि तुम्ही याचं पूर्णपणे लुक बघू शकतात किती सुरेख लुक आहे ते. ऑल ओव्हर साडी तुम्हाला या टाईपची येणार आहे जी की अत्यंत सुरेख आहे. याच्यामध्ये जे मीना वर्क केलेलं आहे ते देखील पिंक कलरचं, त्याच्यानंतर मग छानपैकी अशा पोपटी कलरचं, जेणेकरून साडीचा जो रंग आहे त्याच्याशी अगदी अपोजिट हे आहे आणि दिसताना अत्यंत सुरेख आहे. ऑल ओव्हर साडी. आता प्रश्न हाच आहे की तुम्हाला एक्झॅक्टली कोणती साडी याच्यातनं घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, ऑल ओव्हर साडी संपूर्णपणे या टाईपची आहे. लुक अत्यंत सुरेख आहे, सगळे रंग हे डार्क टोनवरती आहे, आणि प्राईज याची येणार आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 2400. नंतरचा जो रंग आहे तो आहे डार्क असा जांभूळ कलर, किंवा आपण खरं तर जांभळा म्हणण्यापेक्षा नेव्ही ब्लू म्हणू शकतो. नेव्ही ब्लू ही जी टोन आहे ती दिसताना प्रत्यक्षामध्ये अत्यंत सुरेख दिसते. ऑल ओव्हर या टाईपची साडी आहे. संपूर्ण साडी तुम्हाला भरीव येणार आहे, आणि असं तुम्हाला वाटते की ताई ही साडी आम्हाला पूर्ण ओपन करून बघायची आहे, तर नक्कीच व्हिडिओ कॉल हे बेस्ट ऑप्शन आहे. साडीची प्राईस आहे 2400. त्यानंतरची जी साडी आहे ती आहे सुरेखपैकी छान अशा गाजरी कलरची.
गाजरी हा जो रंग आहे तो अत्यंत फ्रेश असा वाईब देणारा रंग आहे, जो की खूप सुरेख दिसतो. आणि तुम्ही याच्यावरचं काम बघू शकता, त्याच्यावर जे मीना वर्क केलेलं आहे मेन, तर ते पोपटी आणि अशा फ्लोरोसन रंगांचं केलेलं आहे की ज्यामुळे साडी अत्यंत सुरेख दिसती आहे. आणि बेस्ट अशी साडी आहे, प्राईज आहे 24. सुरेखपैकी छान असा डार्केस्ट मोरपंखी रंग आहे, म्हणजे इतका डार्क मोरपंखी कलर आहे. आणि याच्यामध्ये जे तुम्हाला मीना काम केलेलं आहे ते अगदी बेबी पिंक कलरचं आणि पोपटी कलरचं, हे जे दोन कलर्स आहेत ते दिसताना प्रत्यक्षामध्ये अत्यंत सुरेख दिसतात. तुम्ही असा पदर बघू शकतात, किती सुरेख पदर आहे. ऑल ओव्हर जी साडी आहे ती तुम्हाला संपूर्णपणे या टाईपची येणार आहे, प्राईज आहे 2400. नंतर उत्तम असा रामा कलर, ज्या ठिकाणी हिरवं चालत नाही त्या ठिकाणी रामा कलर हा घ्यावा, हा दिसताना अत्यंत सुरेख दिसतो. तुम्ही याचं लुक बघू शकतात, किती छान लुक आहे ते. आणि याची प्राईज तुम्हाला येणार आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 2400. तर मैत्रिणींनो, इतक्या कमी किमतीमध्ये इतकी उत्तम अशी साडी आहे, शेवटपर्यंत भरीव आहे आणि प्राईज आहे 2400. छान असा फिरोजी रंग आहे, फिरोजी रंग हा दिसताना खूप सुरेख दिसतो. जर तुमची स्किन टोन चाऊ असेल किंवा फेअर असेल तर तुमच्यावर हा जो रंग आहे तो अत्यंत उठाव दिसेल. आणि खरंच सांगते, तुम्ही ऑर्गेंजा साडीमध्ये एकदा डार्क कलर घेऊन बघा, तुम्ही खरोखर थक्क व्हाल. इतकी सुरेख साडी आहे आणि उत्तम असं कलेक्शन आहे. तुम्ही संपूर्ण साडी बघू शकतात किती छान आहे. आणि प्रत्येक साडीचे ब्लाउजेस तुम्हाला इतके सुंदर येणार आहे. सगळ्या साड्या अशाच आहेत, अगदी शेवटपर्यंत भरलेल्या आहेत. आणि सगळ्यांचे जे ब्लाउजेस आहेत ते तुम्हाला याच टाईपचे येणार आहेत, अगदी छान पूर्णपणे भरलेले. सुरेखपैकी अशी साडी आहे. आणि साडीच्या शेवटी सिल्कचं ब्लाऊज येणार आहे, प्राईज आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 2400. तर मैत्रिणींनो, आत्ता वेळ आली आहे ती म्हणजे विजेत्यांचे नावं जाहीर करण्याची. या त्या 3 गृहिणी आहेत ज्या सप्तशृंगी साडीच्या मानकरी ठरल्या आहेत. आणि अत्यंत सुरेख अशा साड्या त्यांना आमच्या सप्तशृंगी क्रिएशनकडून मिळाल्या आहेत. एक कॉम्पिटिशन मी ठेवली होती यूट्यूबवर आणि इंस्टाग्रामवर, मी वारंवार त्याच्याबद्दल सांगत होती आणि बऱ्याचशा गृहिणींनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला. पण आम्ही त्या गृहिणींची निवड केली ज्यांनी खरोखर उत्तम असे सजेशन्स मला दिले. प्रत्येक गोष्ट जी मी मागितली होती की मला या टाईपचं व्यवस्थित सगळ्या डिटेल्स हव्या आहेत, त्या त्यांनी कम्प्लीट केल्या. भरपूर अशा मैत्रिणींकडनं इंस्टाग्राम आणि यूट्यूबचे चॅनल त्यांनी फॉलो करून घेतले आणि अत्यंत सुरेख असा छान प्रतिसाद त्यांनी मला दिला. आणि कॉम्पिटिशनचे जितके 3 नियम होते ते व्यवस्थित पार पाडून त्या ठरलेल्या आहेत आजच्या सप्तशृंगी क्रिएशनच्या मानकरी. तर मैत्रिणींनो, 3 विजेते याच्यामध्ये मी ठरवलेले आहेत. सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊया की नंबर 3 या विजेत्या कोण झालेल्या आहेत. नंबर 3 या विजेत्या आहेत त्या म्हणजे शिल्पाताई. शिल्पाताई यांना मिळत आहे सप्तशृंगी क्रिएशनकडून ही सुरेखपैकी छान अशी मीना वर्क केलेली रॉ सिल्कची साडी. तुम्ही ऑल ओव्हर साडी बघू शकतात. आणि याच्याकरता मी ब्लॉगमध्ये दाखवती आहे की जेणेकरून घरी देखील आल्यावर तुम्ही ही साडी आमच्या ब्लॉगशी पडताळून बघू शकतात. अत्यंत सुरेख अशी साडी आहे, तुम्ही नंबर 3 विजेता झाला आहात. अगदी लाईट वेटेड साडी आहे, सुंदर अशी साडी आहे आणि बेस्ट अशी साडी आहे. साडीच्या शेवटी टिश्यूचं ब्लाऊज आहे. तर शिल्पाताई, लवकरच तुमचा ॲड्रेस, तुमचा मोबाईल नंबर मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवा, जेणेकरून आमचं जे गिफ्ट आहे ते आम्ही तुम्हाला घरपोच पोहोचवूयात. या स्पर्धेमधील दुसऱ्या विजेत्या आहेत त्या म्हणजे कोमल घुले फ्रॉम पुणे. कोमलताई, तुम्हाला या स्पर्धेमध्ये अत्यंत सुरेख अशी महेश्वरी साडी मिळालेली आहे, कारण तुम्ही आमच्या सप्तशृंगी क्रिएशनमधील सेकंड विनर आहात आणि महेश्वरी साडीच्या मानकरी तुम्ही आहात. अत्यंत सुरेख अशी महेश्वरी बॉर्डर आहे हिला, तुम्ही बघू शकतात. ऑल ओव्हर या टाईपची साडी आहे आणि रंग देखील खूप सुरेख आहे. म्हणजे ट्रस्ट मी, तुम्ही जर टीचर्स असाल काय किंवा उद्योजिका असाल तर तुम्हाला ही जी साडी आहे तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये खूप जास्त उपयोगी पडेल. बेस्ट अशी साडी आहे, उत्तम असं कलेक्शन आहे आणि साडीच्या शेवटी या टाईपचं ब्लाऊज येणार आहे. नंबर प्रथम तर मैत्रिणींनो, होय, आता त्या मैत्रिणीचं नाव मी जाहीर करणार आहे जिने सप्तशृंगी क्रिएशनमधील प्युअर ज्यूट सिल्कची साडी जिंकलेली आहे. आणि ही 100% प्युअर सिल्क बेसवरती येणार आहे, कारण या गृहिणीने मला अत्यंत उत्तम असे 10 सजेशन्स दिले. नक्कीच जर मला स्क्रीनशॉट मिळाला तर मी ते सजेशन्स तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करेल की इतके उत्तम, इतके जेन्युइन. आणि खरोखर प्रथम विजेता असण्याचं जे त्यांनी एक त्यांचं जे आपण म्हणतो की खरोखर या कारणाने ही जी महिला आहे ती प्रथम विजेती झाली, कारण अगदी व्यवस्थित नियम फॉलो केलेत. सगळ्यात मेन म्हणजे सगळ्यांकडनं भरपूर अशा मी एक नियम ठेवला होता की जास्तीत जास्त मैत्रिणींकडनं तुम्ही इन्स्टा आणि यूट्यूब चॅनल फॉलो करून घ्यावं, ह्या एक त्यांनी नियम पाळला. आणि दुसरा म्हणजे इतके उत्तम सजेशन्स की जे सजेशन्स जर मी फॉलो केलेत तर मी माझ्या यूट्यूब व्हिडिओजमध्ये, माझ्या इंस्टाग्राम रील्समध्ये भरपूर जास्त इम्प्रूव्हमेंट आणू शकते आणि नक्कीच काहीतरी एक छान तुमच्यासोबत देण्याचा मी प्रयत्न करू शकते. तर मैत्रिणींनो, अत्यंत सुरेख अशी छान महाराणी ज्यूट सिल्क साडी या ताईंना मी गिफ्ट म्हणून देणार आहोत. आणि या ताईंचे नाव आहे ते म्हणजे
निहा हरदास फ्रॉम पुणे. तर कंग्रॅच्युलेशन्स ताई, कंग्रॅच्युलेशन्स आणि खूप खूप अभिनंदन तुम्हाला. तुम्ही अत्यंत सुरेख अशी साडीचे विजेता आणि मानकरी झालेला आहात. खरं तर विजेता हा जो शब्द आहे तो थोडासा छोटा आहे, मानकरी हा शब्द खूप मोठा आहे. तुम्ही तिन्ही गृहिणी मानकरी आहात. आणि चला मग आता तुमची साडी आपण बघूयात. अत्यंत सुरेख अशी छान ज्यूट सिल्कची महाराणी साडी ही तुम्हाला आम्ही ॲज अ गिफ्ट म्हणून किंवा एक छोटासा तुमचा मान म्हणून आम्ही तुम्हाला देणार आहोत. सुरेख साडी आहे आणि महाराणी साडी आहे. तुम्ही या साडीचा रंग बघू शकतात, किती सुरेख रंग आहे. साडीच्या पुढे ब्लाऊज आहे. ऑल ओव्हर तुम्हाला या टाईपची साडी येणार आहे, जी की अत्यंत उत्तम आहे, बेस्ट असं कलेक्शन आहे. आणि महाराणी बुट्टा हिच्यावर देण्यात आलेला आहे आणि साडी शेवटपर्यंत भरीव आहे. असा होता मैत्रिणींनो आजचा ब्लॉग. आय होप की याचा जो ब्लॉग आहे तो नक्कीच तुम्हाला आवडलेला असेल. COD ऑप्शन माझ्याकडे अवेलेबल नाही आहे. तुम्ही कसंही ऑनलाईन पेमेंट करून तुमची जी साडी ती बुक करू शकतात. आणि तुमची जी साडी आहे, तुम्हाला असं वाटलं आजच्या ब्लॉगमध्ये की अरे एक्झॅक्टली समजत नाही आहे ताई, आम्हाला पूर्ण व्हिडिओ कॉलवर तुम्ही दाखवू शकतात का, तर 100% दाखवू शकते. कारण तुम्हाला मी प्रथमच सांगितलं की माझ्या स्टुडिओचं आता थोडं काम चाललेलं आहे, त्यामुळे कितपत डिटेल तुमच्यापर्यंत पोहोचवता येतं आहे ते मला माहीत नाही. पण इतक्या दिवसाचा गॅप मी ठेवू शकत नाही. आणि मग विचार केला की आता हे जे काम आहे ते स्टेप बाय स्टेप जवळजवळ 8 ते 10 दिवस चालणार आहे. सो अशाच सेटअपमध्ये व्हिडिओ बनवू आणि तुमच्यापर्यंत आणू. कारण शेवटी जे रिअल आहे ते कसंही कुठे आणि कोणत्याही परिस्थितीत दाखवा ते उत्तमच दिसतं. आणि नक्कीच ज्या गृहिणी आज सप्तशृंगी क्रिएशनच्या मानकरी ठरल्या आहेत त्यांना माझ्याकडून खूप खूप अभिनंदन आणि खरोखर कॉंग्रॅच्युलेशन्स आणि थँक्यू सो मच. अशा स्पर्धा विविध आपण नक्की 100% घेऊन येऊयात. आणि छानपैकी असा एक सप्तशृंगीचा एक खूप वेगळा विचार मी केलेला आहे. आणि त्यामध्ये ज्या ज्या विजेते आहेत किंवा ज्या ज्या मैत्रिणींनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे त्या प्रत्येक मैत्रिणीची दखल माझ्या व्हिडिओमध्ये माझ्याकडे सेव आहे. त्यामुळे डोंट वरी, तुम्हीही एक चान्स तुम्हाला पुन्हा मिळू शकतो. सो डोंट वरी, छान आपण पुन्हा काहीतरी ऑप्शन्स घेऊन येऊयात आणि त्याच्यामध्ये तुम्ही नक्की सहभाग घ्यावा. तर भेटूयात पुन्हा नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच.